मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे महापुरुषांनी शाळा सुरू ठेवण्यासाठी भीक मागितली, तृतीयपंथीयांचा पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, अडीच महिन्यात तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवा, मुंबई हायकोर्टाचे आदेश। 14 डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून सीमावादावर मार्ग काढणार, अमित शहांचं महाविकास आघाडीच्या खासदारांना आश्वासन, भाजप शिष्टमंडळाची पंतप्रधानांशी सीमावादावर चर्चा। पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजेंची भूमिका मवाळ, राज्यपालांबाबत पत्रावर प्रक्रियेनुसार कारवाई होईल, उदयनराजेंचं वक्तव्य, पीएमओला उदयनराजेंचं आणखी एक पत्र। महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा आणण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करणार, सूत्रांची माहिती। ईडी विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका, शिंदे गटात गेल्यानंतर आरोपी आमदार खासदारांवर ईडीनं काय कारवाई केली, याचिकेत सवाल। नागपुरातील रेवतीनगर परिसरात रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीचा भडका, सुदैवानं जीवितहानी टळली, आजूबाजूच्या घरांचं कार्यालयांचं मोठं नुकसान।